91 वर्षाचा तरुण या राज्याच्या तशतरी लोकांच्यासाठी या वयात अजूनही प्रजांची किंमत देण्याच्यासाठी आणि किंवा लोकांच्या मागं उभं राहण्याच्यासाठी प्रयत्न करतोय, हे कष्टकऱ्यांच्या दृष्टीनं या राज्याचं विभाग्य आहे. काही शक्ती अशा आहेत ते फार 50 वर्ष समाजाला या देशाला मागे न्यायचा प्रयत्न करतोय. हा संघर्ष सामान्य लोकांच्या मध्ये करता होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाने जो वर्ग त्या युद्ध लढण्याचा काळ सध्याचा वेळ आहे. ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे, पण त्या सत्तेचा उपयोग कष्टकरी लोकांच्यासाठी, समाजातल्या लहान घटकांच्यासाठी वापरायचं स्वधन या राज्यकर्त्यांना नाहीये. शेवगावला 2-3 दिवस वाजत हे ध्वंद, जास्ती जास्ती म्हणजे अंतर वाजवणं आणि संघर्ष वाजवतं, हे काम काही शक्ती करतायत त्या शक्तीशी संघर्ष करणं, लढाई देणं हे एक आव्हान तुमच्या माझ्या सगळ्यांच्यावर आहे. हे जर केलं नाही जो आहे त्याला कायद्यांनी जे संरक्षण आहे, आज त्या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे. पण काही लोक असे त्यांना माशाची कायदा ज्यांचे आजचा सांगून विचारायचे मी ऑफिसर पवारांना सांगत होतो की बाबा बोलतायत त्यांचा आवाज यशस्वी बदल नाही. वय वर्ष त्यांचं किती आहे तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणजे नाही म्हणजे जास्त नाही 91. आता हा 91 वर्षाचा तरुण या राज्याच्या कष्टकरी लोकांच्यासाठी या वयात अजूनही प्रजांची किंमत देण्याच्यासाठी आणि किंवा लोकांच्या मागं उभं राहण्याच्यासाठी प्रयत्न करतोय, हे कष्टकऱ्यांच्या दृष्टीनं या राज्याचं विभाग्य आहे. आणि म्हणून ज्यांचे विचार आपण ऐकले ते डॉक्टर बाबा आजाव, पद्मश्री खोफळकर पवार, आमदार संग्राम भैया जगताप, प्राजक्त तनफुले, नीलेश रंके, दादाभाऊ करमरकर, राजेंद्र फाळके, शंकररावांच्या नंतर ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. ते शेत अविनाश घुले, सज्जनराव लेंडसे, गणेश भोसले, अरुण पाटील कडू या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी 21वं वार्षिक राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो. आल्याच्या नंतर ज्यांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ हा माथाजी आणि हमाल या क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा लोकांच्यासाठी दिला, ते लोकनेते स्वर्गीय शंकरराव घुले यांचा पुतळा आज या ठिकाणी आपण बसवला. शंकरराव, दादा कलमकर आणि अनेक सहकारी आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं. कष्टकऱ्यांच्यातून आलेला हव्या 25 वर्ष नगरसेवक, 7 वर्ष
या अहमदनगरचा नगर अध्यक्ष आणि अनेक वर्ष लाथाजी कामगारांच्यासाठी खस्ता खाणारा नेता म्हणून संकल्पांची ओळख ही आपल्या सगळ्यांना आहे. आज त्यांचं कायमचं स्मरण वाहून या ठिकाणी आपण पुतळा उभा केला. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या पुतळ्याचं अनावरण झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. त्याबरोबर काही पुस्तकं काढली, शंकरांच्या जीवनावर संघर्ष गाताना असा एक चांगला ग्रंथ काढला ज्यांनी उभा आयुष्य कष्टकऱ्यांच्यासाठी दिलं आणि सत्यशोधक विचाराची भूमिका सातत्यानं मांडली ते डॉक्टर बाबा आढाव त्यांच्यावरचे पुस्तक आणि प्राध्यापक गणेश भगत यांनी मी तो भाग आली म्हणून माथाजी आणि आमारांच्या संदर्भात लिहिलेला काव्यसंग्रह आज या ठिकाणी आपण प्रसिद्ध करतोय आणि त्यावरच आजच्या अधिवेशनाच्या संबंधीचा लढा कष्टकऱ्यांचा हा विषय सांग आज या ठिकाणी आपण प्रसिद्ध केलेला आहे. There are chips, and then there is Lay's Gourmet. आज देशामध्ये चित्र बदलतंय. एका बाजूनं काही शक्ती अशा आहेत ते फार 50 वर्ष समाजाला या देशाला मागे न्यायचा प्रयत्न करतात. जात धर्म यामधून सामान्य लोकांच्या मध्ये संघर्ष कसा होईल याची खबरदारी घेतात. हा संघर्ष सामान्य लोकांच्या मध्ये कसा होता जातीच्या आणि धर्माच्या नावाने जो वर्ग त्या युद्ध लढाव्याचा काळ सध्याचा आलेला आहे आणि तिथे बदलत आहे. जो एक राजकीय पक्ष ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे पण त्या सत्तेचा उपयोग कष्टकरी लोकांच्यासाठी समाजातल्या लहान घटकांच्यासाठी वापरायचं स्वरण या राज्यकर्त्यांना नाही आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावानं एक अंतर्वाद असाय. हा नगर जिल्हा फुलगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे या जिल्ह्यामध्ये मान्यवर होऊन गेले आणि 2 दिवस आम्ही वाचतो असं ठरतात की याच नगर जिल्ह्यामध्ये शेवगावला 2-3 दिवस वाजासपेठ बंद, जाती जातीमध्ये अंतर वाजवणं आणि संघर्ष वाजवणं हे काम काही शक्ती करतायत त्या शक्तीशी संघर्ष करणं लढाई देणं हे एक आव्हान तुमच्या माझ्या सगळ्यांच्यावर आहे. हे जर केलं नाही तर कष्ट करणारा हा हमार असेल गिरीचा कामगार असेल त्याचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याचं राहणार नाही. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. तिथं बदलत आहे. काल मी बंगल्याला होतो आणि बंगल्याला आज त्या ठिकाणी नवीन राज्य आले. अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं. ते राज्य हातात घेऊन माणसामध्ये विद्वेष वाढायचं काम हे त्या लोकांनी केलं. सर्व देशाला असंच होतं की कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी जिंकणार पण काल नवीन शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं राज्य त्या ठिकाणी सत्तेवर आलं. 1 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी हजर होते. त्या 1 लाखापैकी 70% कमी होते सगळ्या जाती जमातीचे होते
आणि मुख्यमंत्री कोण झाला? मुख्यमंत्री झाला एक धन्य समाजाचा माणूस जो कष्ट तरी आहे, जो हिताच्या लोकांची जपणूक करतो, असा समाजाच्या लहान वर्गाचा जातीचा आज मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काल सभा घेतली. हे कसं मागं घडलं? हे घडलं त्याचं कारण कष्ट तरी लोकांची एकजूट, लहान माणसाची एकजूट, मग ती एकजूट जर कर्नाटकामध्ये होऊ शकते तर देशाच्या अन्य राज्यामध्ये कसे होत नाही हे लग्नाचा या संबंधीचा काळ आलेला आहे. आज या ठिकाणी हमाल मासाजी महामंडळाचं अधिवेशन भरते, अनेक कायदे, एक नवीन वेळ जास्त आला, कारखानदारी वाढली ती वाढावी यासाठी प्रयत्न केले. जरूर आम्हाला आनंद कारखानदारी वाढते, हाताला काम मिळते, चांगली गोष्ट आहे, पण ते काम देत असताना काम करणारा जो आहे त्याला कायद्यांनी जे संरक्षण आहे, आज त्या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे. मासाजी हमाल कायदा हा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि आज त्या कायद्यानं कष्टकऱ्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. पण काही लोक असे त्यांना मासाजी कायदा हा खुपतो आहे. अनेक वेळेला मोठे मोठे लोक येऊन मला भेटतात आणि सांगतात की मासाजी कामगारांच्या कायद्याने असं झालं तसं झालं. मी त्यांना विचारतो काय घडलं काय, काय तुम्हाला असं वाटतं? आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज काही मालक वर्गामध्ये सुद्धा त्यांची एक मानसिकता वेगळी झाली. ती वागली की संपत्ती मिळवायचा आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणं ही जमात ही तुमची आहे, म्हणजे तुम्हा लोकांचं काम कष्टाचं आणि वारसांचं काम धनसंपत्ती ठेवायचं. आणि म्हणून आज शूद्र अतिशूद्र हे एक वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक या मालकांच्या नावानं एक वेगळा निकाल घेत आहेत आणि तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर मासाजी कामगारावर हल्ला करणं, तो दुर्बळ बनवणं ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे. आज हा कायदा सुखासुखी झाला नाही. मला आठवतं साहेब माझ्या लक्षात नाही पण मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नुकताच निवडून गेलो होतो. मग ते अण्णा पाटील असोत, बाळासाहेब देसाई असोत, यशवंतराव चव्हाण असोत, वसंतदादा पाटील असोत, अनेकांनी शक्ती विकली. मग ते गोजीमध्ये काम करणारे, मासाजी काम करणारे या सगळ्या लोकांची एक शक्ती तयार केली आणि त्यासाठी एक कायदा करण्याच्या संबंधीचा निकाल घेतला आणि त्या कायद्याने तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारची शाश्वती आली. म्हणजे सरकार बदललं, फडणवीसांचं सरकार आलं, त्यांनी काय केलं? त्यांनी या राज्यामध्ये सगळे 36 जिल्हे एकत्र करून एक नवीन राज्यवासी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली. पण मला तुमचा अभिमान असतो की मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला तुमचा कायदा हा काही ना काही प्रमाणात शिल्लक राहिले. एक सांगितलं जातं की गुंडगिरीचं आहे, पैसे लुबडण्याचं काम देतात. मी बाबा आजावांना गेले 50-60 वर्ष होतो, उभ्या आयुष्यामध्ये कुणी गुंडगिरी केली, कुणी पैसे लुबडण्याचं काम केलं तर बाबा आजाव कधीही त्यांच्या पाठीशी राहणार नाहीत, त्यांना योग्य धाराशी करायचं राहणार. आणि म्हणून गुंडगिरीचा आजाब करून सण मासाजी चळवळीला एक प्रकारे बदनाम करण्याचं काम काही लोक जर करतील तर त्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध तुम्हाला नावा उभं राहावं लागेल. आज मुंबई शहर बघा, पुणे बघा, नगर बघा,
कोणत्याही महाराष्ट्राचे शहर बघा, तिच्या तेच त्याचा नारा खरा कोण आहे तर तो हमाल राणी माथाजी आहे. आणि म्हणून या सगळ्यांना एक न्याय ज्याच्या संबंधीची भूमिका घेतली पाहिजे आणि ती घ्यायची असेल तर आमच्यामध्ये एकजूट असलीच पाहिजे आणि ती एकजूट आज देण्याच्यासाठी व्हावा. आणि त्यांचे सहकारी जे अनेक वर्ष काम करतात त्यांच्या पाठीशी शक्य करणं हे तुम्हाला लोकांची जबाबदारी आहे आणि ते तुम्ही कराल.